जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवात करूयात मोठ्या बातमीनं। पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय। यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रातल्या पोलिसांना एका महिन्याचं अतिरिक्त वेतन द्या, अशी मागणी या दौरे करण्यात आली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पोलिसांकडून 58 दिवस अतिरिक्त काम करून घेतलं जातं असं पांडे यांचं म्हणणं आहे, त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय। पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ही मागणी केली आहे। महाराष्ट्रातल्या पोलिसांना एका महिन्याचं अतिरिक्त वेतन द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे। अशी मागणी करतच त्यांनी हा प्रस्ताव पाठवलाय। सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पोलिसांकडून 58 दिवस अतिरिक्त काम करून घेतलं जातं असं पांडे यांनी म्हटलंय। पोलीस महासंचालक अर्थात डीजीपी यांनी राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवलाय। महाराष्ट्रातल्या पोलिसांना एका महिन्याचं अतिरिक्त वेतन द्या, अशी मागणी त्यांनी या आपल्या प्रस्तावामध्ये केली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पोलिसांकडून 58 दिवस अतिरिक्त काम करून घेतलं जातं, त्यामुळेच हा प्रस्ताव पाठवणार असल्याचं पांडे यांनी म्हटलंय। राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। महाराष्ट्रातल्या पोलिसांना एका महिन्याचा अतिरिक्त वेतन द्या, अशी मागणी करणारा प्रस्ताव त्यांनी पाठवलाय। राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय। यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पोलिसांकडून 58 दिवस अतिरिक्त काम करून घेतलं जातं, त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा असं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राजू परुळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजू, पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठवलाय, या प्रस्तावामध्ये नेमकं काय म्हटलंय? यामध्ये असं म्हटलंय की पोलीस जे आहे जे जास्त 58 दिवस एक्स्ट्रा काम करतात, त्याचबरोबर त्यांच्या ज्या सुट्ट्या आहेत साप्ताहिक सुट्ट्या सोडून किंवा इतर सणासुदीच्या सुट्ट्या आहेत त्या पण त्या यामध्ये पण ते लोक काम करतात, म्हणून या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे होमकडे पाठवण्यात आलेला आहे। डीजीपी पांडे यांचं असंही म्हणणं आहे की इतर राज्यात जसं बिहार, उत्तराखंड या ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रस्ताव पास झालेला आहे, तर महाराष्ट्रात का नाही देऊ शकत, म्हणून असा प्रस्ताव त्यांनी होमकडे पाठवण्यात आलेला आहे। निश्चित, या प्रस्तावामध्ये महत्वपूर्ण अशी मागणी करण्यात आलेली आहे। धन्यवाद राजू तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय आणि या प्रस्तावामध्ये त्यांनी महत्वपूर्ण मागणी केली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलिसांना एका महिन्याचं अतिरिक्त वेतन द्या।